नमस्कार, कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बटाट्याची रस्सा भाजी पाहणार आहोत. घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी रस्सा भाजी शेवटच्या अगदी 10 मिनिटाला म्हटलं तरी तुम्ही तयार करू शकता आणि अतिशय चविष्ट अशी तयार होते. तर त्यासाठी इथं मी 2 मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ह्याच्यावर जर काही माती वगैरे असेल तर ती काढून घ्यायची आहे, कारण हे बटाटे आपण सालीसहित वापरणार आहोत. बटाटे काप केल्यानंतर आपल्याला ठेवण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे, तर आपल्याला हव्या असतील त्या आकारामध्ये याचे काप करून घ्यायचे. तर इथं मी अशा पद्धतीने कट करून घेते आणि आता हे कट केल्यानंतर आपल्याला लगेच पाण्यामध्ये ठेवायचे, नाहीतर ते काळे पडतात. तर आपण हे दोन्ही बटाटे कट करून घेऊयात. तर इथं मी अशा पद्धतीनं कट केलेले आहेत आणि आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. तोपर्यंत आपण पुढचं साहित्य पाहूयात. त्यासाठी थोडंसं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर टोमॅटो आहे कट केलेला, कोथिंबीर, कसुरी मेथी, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला पावडर, हळद आणि मीठ. त्याचबरोबर घेतलेलं आहे थोडीशी मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचा कूट. चला तर बनवूया झटपट अशी बटाट्याची रस्सा भाजी. तर इथं मी डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे. तर इथं मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये आणि मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करायची आहे. ते व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. तर तोही थोडासा फ्राय झाल्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो कट करून घालायचा आहे. टोमॅटो थोडासा मऊ झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, कांदा सॉरी लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीर याचं, ते मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदाही घालू शकता. ते थोडंसं परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता इतर मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, इथं मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेले आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकच तिखट वापरू शकता आणि तेही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. 1/2 चमचा गरम मसाला पावडर आणि 1/2 चमचा हळद घालून व्यवस्थित मसाले मिक्स करून तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बटाट्याचे काप घालायचे आहेत आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीनं कुकरमध्ये केल्यामुळे भाजी अगदी पटकन तयार होते. तर आता मसाल्याबरोबर बटाट्याचे काप 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे. 1 चमचाभर मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून याच्यामध्ये घालत आहे. डाळ भिजवण्याची गरज नाही कारण ती पटकन शिजते आणि मुगाच्या डाळीमुळे छान दाटपणा येतो या भाजीला. तर आता तेही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण कोथिंबीर घेतलेलं आहे बारीक चिरून, मीठ आणि कसुरी मेथी ते घालायचे आहेत. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, पण जर घातली तर खूप छान चव येते या रस्सा भाजीला. एक वेळ तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर आता तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जितकी भाजी बनवायची असेल त्या पद्धतीने याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथं मी साधारण 1/4 ग्लास पाणी याच्यामध्ये घालत आहे. आणि आपण जे शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं जे कूट घेतलेलं आहे ते घालायचं आहे. आपल्या भाजीचा दाटपणा बघून आपल्याला याच्यामध्ये तो मिक्स करायचा आहे. आणि आता झाकण लावून मिडियम फ्लेमवर 1 शिट्टी घ्यायची आहे. बटाटा पटकन शिजतो त्यामुळे जास्त शिट्ट्या करायच्या नाही आहेत. इथं मी 1 शिट्टी घेतलेली आणि कुकर थंड झाल्यानंतर आता आपण पाहूयात. बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे. तर आपण आता एक काढून घेतलेलं आहे भांड्यामध्ये आणि आता पाहूया तिथं मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही रस्सा भाजी बनवली तर बटाटा न खाणारेही आवडीनं खाऊ लागतील आणि एक वेगळी भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर अगदी मस्त अशा चवीची बटाट्याची रस्सा भाजी झालेली आहे. तर नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून कळवा कशी वाटली ते. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच काही वेगळ्या रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.